आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर जनतेनं सन दोन हजार बावीसपर्यंत पूर्णपणे बंद करावा असं तळमळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अहमदाबाद इथं महात्मा गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या औचित्यानं आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात ते काल बोलत होते जलसंवर्धनाच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी जलजीवन अभियानावर तीन लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे भारतीय जनता पार्टीनं चौदा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये गोंदिया इथून काँग्रेस पक्षाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल अहेरी इथून अंबरीश राजे अत्राम धामणगाव रेल्वे इथून प्रतापदादा अडसूळ उमरखेड इथून नामदेव ससाळणे बारामती इथून गोपीचंद पडाळकर पुसद इथून निलय नाईक आणि मेळघाट इथून रमेश मवास्कर या उमेदवारांचा समावेश आहे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वरळी मतदारसंघातून पंकजा मुंडे तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत सृजन साहित्य संघाचे चौथे साहित्य संमेलन चोवीस ऑक्टोबरला नागपूर इथं आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाचं उद्घाटन प्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळ यांच्या हस्ते होणार आहे हे साहित्य संमेलन सृजन साहित्य संघ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलं आहे जागतिक महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेला आज रशियातील उलान उडे इथं सुरुवात होत आहे सहा वेळा विश्वविजेती असलेली भारताची मेरी कॉम आणि एल सरिता देवी यांच्यासह भारताच्या चमूत दहा मुष्टीयोद्ध्यांचा समावेश आहा भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतील विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं उपाहारापर्यंत एक गडीबा तीनशे चोवीस धावा आहेत रोहित शर्मा शहात्तर धावा काढून बाद झाला मयंक अग्रवाल एकशे अडतीस तर पुजारा सहा धावांवर खेळत आहेत मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात थोड्या वेळापूर्वी एकशे पंचवीस अंकांची घट होऊन तो अडतीस हजार एकशे एक्क्याऐंशी अंकांवर आला तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील एकोणतीस अंकांची घट झाली असून तो अकरा हजार तीनशे एकतीस अंकांवर आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता